नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. म्हणजे चित्रपट असेल, नाटक असेल, मालिका असेल, त्या प्रोजेक्टचा भाग जेव्हा मुक्त बर्वे होते तेव्हा अत्यंत दमदार कथा असेल आणि तो चित्रपटही तसा असेल हे एवढं नक्की असतं. आणि वाय या चित्रपटाच्या बाबतीतही असंच वाटतं, कारण टीजर पाहिल्यानंतर आता ट्रेलरही आलेला आहे आणि उत्सुकता वाढलेली आहे की कशा पद्धतीचं असणार आहे आणि वाय नेमकं काय आहे त्यासाठी. आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे माझ्यासोबत आहे. मुक्ता, कशी आहेस तू? मी एकदम छान आणि एक्सायटेड, कारण आज ट्रेलर लाँच झालं आहे आणि 24 फिल्म येईल, त्यामुळे आम्ही म्हणजे आनंदित आणि सही एक्सायटेड. आम्ही देखील उत्सुक आहोत, कारण तो टीझर पाहिला ज्या पद्धतीने होता तो अंगावर आला अक्षरशः. तर त्या टीझरबद्दल आधी सांग, आणि कारण एक कुत्रा येतो तुझ्या अंगावर आणि जे काही घडतं ते, अर्थात ट्रेलरही पाहिला, ट्रेलरही उत्तम आहे, एंगेजिंग वाटतं चित्रपट. हा बेसिकली थ्रिलर असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणं हा या सर्व, मे तू टीझर म्हण, पहिले पोस्टर म्हण, टीझरही तीन छोटे छोटे केले. एक तो गोष्टीतला होता, एक विमेनचा, एक मेनचा, असा कास्ट रिव्हील केली की कोणाकोणाचे काय काय, त्या सिक्वेन्सेसमधनं आणि आज ट्रेलरपर्यंत. सगळ्यातनं इच्छा हीच आहे की प्रेक्षकांना त्याचा जॉनर कळावा, त्याची उत्सुकता वाढावी, विषयाचा अंदाज घेण्याचा त्यांना प्रवृत्त करावं, पण विषय त्यांना आत्ता सांगू नये एवढीच हे आहे, कारण त्यामध्ये थ्रिल आहे आणि ती उत्कंठा जोपर्यंत राखली जाईल तोपर्यंत तो सिनेमा बघण्याचा त्यांचा अनुभव तितका फ्रेश राहील. त्यामुळे तू जो मगाशी टीझरचा विषय काढलास की मी तो टीझरचे अनेक व्हर्जन्स तो पाठवला होता, पण त्यांनी हे पाठवलेलं व्हर्जन इतकं ऍप्ट होतं की एक ॲक्च्युअल अख्खा सिक्वेन्स टीझर म्हणून त्यांनी रिलीज केला, छोटा, त्यातला छोटा पार्ट म्हणजे ऑब्व्हियसली. तर त्याला एक त्याच्यात एक पूर्णता होती त्या टीझरला, आणि की हे नक्की काय असेल असं वाटून ते थांबत होतं की काय आहे नक्की. बऱ्याच जणांनी त्याचे बरेच अर्थ, म्हणजे जेव्हा मी आऊट झालं टीझर, त्यावर खाली इतक्या लोकांनी त्याची इतकी काय काय समीक्षा केली होती की काय असू शकतं, याचा अर्थ काय असेल, सायकोलॉजिकल असेल का, स्वप्न असेल का, ही भीती असेल का, कुत्रा म्हणजे अमुक असेल का, ती असं असेल का. तर मला हे आवडलं की प्रेक्षकांना विचार करायला लावतोय टीझर असेल, ट्रेलरही तेच करणार आहे आणि सिनेमाही तेच करणार आहे. सो हा जो प्रयत्न सगळ्या टीमचा आणि अजितचा जो निर्णय तो योग्य दिशेने चालला आहे असं वाटतंय, कारण सिनेमाला मगाचपासून आपण बोलतोच आहोत, पण एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन सिनेमा येतो आहे आणि तो महत्त्वाचा विषय थ्रिलरच्या माध्यमातून मांडला जाणार आहे. तर बघूया काय काय होतंय कसं कसं. पण कायम अनुभवी कलाकार असतील किंवा नवोदित कलाकार असेल, तू त्यांचा भाग होते आणि काहीतरी वेगळं त्याच्यातून निघतं ते तुला करायलाही आवडतं. या चित्रपटाच्या माध्यमातून तुझी काय उत्सुकता होती की का म्हणून आपण या चित्रपटाचा भाग? मला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा यांनी स्क्रिप्ट वाचलं माझ्याकडे, तेव्हा स्क्रिप्ट वाचल्यावर एकतर मी म्हणजे स्क्रिप्टच्या प्रेमात पडले, गार झाले मी कम्प्लीट, कारण मला हा जॉनर मुळात आवडतो थ्रिलर बघायला प्रेक्षक म्हणून, आणि अशा प्रकारच्या एका चांगल्या थ्रिलरचा मी पार्ट होऊ शकणार असेल तर माझ्यासाठी ती पर्वणी होती. मग मी म्हटलं की तुम्ही बरेच दिवस काम केलं आहे का स्क्रिप्टवर? तर तो अत्यंत हंबल टीम आहे सगळी, स्वतः अजित वडीकर पण अत्यंत, हां 10 काम करते. म्हटलं किती? 10. तर त्या 10 सांगण्यामध्ये काही एक अभिनिवेश नव्हता, आणि मग त्याचं इतकं वर्ष काम करायलाच लागतं स्क्रिप्टवर. आणि मग माझ्या लक्षात की इतक्या अशा पद्धतीने जर तुम्हाला ते लिहायचं असेल आणि गोष्टीला, कथेला असा अप्रोच करायचं असेल तर त्या स्क्रिप्टबरोबर वेळ घालवणं खरंच गरजेचं असतं, आणि तो वेळ त्याने त्याचा घेतला होता. म्हणजे पहिल्यांदा युजली असं होतं की हां थोडंसं या सीनमध्ये इश्यू वाटतायत, पण ते आपण तिकडे गेल्यावर करू, असं बऱ्याच स्क्रिप्टच्या बाबतीत असं होतं की ते आपण करणार आहोत, ड्राफ्ट दुसरा लिहून येतोय. इथे ऑलरेडी मला वाटतं 20 ड्राफ्ट त्यांचे झाले असतील आणि त्यानंतर त्यांनी कास्टिंग करायला घेतलं होतं, आणि त्यांनी मला म्हटलं की तुम्ही पहिलं तुमच्याकडे वाचतो आहे आणि तुम्ही आम्हाला हवे आहे त्या स्क्रिप्टसाठी, त्यानंतर बाकीच्यांचं कास्टिंग सुरू करणार आहे. म्हटलं मी हवे आहे या स्क्रिप्टसाठी, तर मलाही हे स्क्रिप्ट हवं आहे, त्यामुळे मी काम करते. त्यानंतरही आम्ही एक वर्ष विविध गोष्टी करणारी थांबलत होतो, आणखीन काम करतो त्या स्क्रिप्टवर, मग एक कास्टिंग बाकीचं होत गेलं, कारण युजली उत्सुकता अशी असते मग हे कोण करणार आहे, ते कोण करणार आहे. जेव्हा नटाला थोडंसं एक अनइझी असतो नट, तेव्हा अशा गोष्टी शोधत राहतो की मग हे तरी आहे का ते तरी. एकही प्रश्न मला पडला नाही. मी ॲक्च्युली ऑलमोस्ट शूटिंगच्या 10-15 आधीपर्यंत मला माहीत नव्हतं की बाकीचं कास्टिंग काय, कारण मला माहीत होतं की स्क्रिप्ट इतकं तगड आहे की त्यात
त्यांनी त्याला हवे ती कुठचीही लोक, म्हणजे स्क्रिप्टचं नशीब इतकं छान की टीम देखणी आणि अप्रतिम ॲक्टर्स मिळाले. नंदू सर असतील, संदीप पाठक असेल, ओंकार असेल, आमची रसिका असेल, प्राजक्ता असेल, जे कोणी पात्र ज्या आपल्याला माहीत नसलेले अनेक चेहरे ज्यांनी थिएटर केलं आहे बरंच काही वर्षांपूर्वीपासून, ती काही लोकल लोक असतील जिथे आम्ही शूट करत होतो, पण अप्रतिम ॲक्टर्स मिळाले सगळे, कॅरेक्टर्स मिळाली ती ती. पण असं कधीच वाटलं नाही की काय असणार आहे, कारण ते त्या टीमचं कन्व्हिक्शन होतं. पोस्टरमध्येही बघतोय आम्ही तू ती ज्वाला काय मशाल घेऊन अशी उभी आहेस, छान वाटतंय ते. तुझ्या पात्राभोवती फिरणारी कथा आहे का, ते त्याबद्दल सांगू शकशील का काय, कारण तुम्ही सांगत नाही वाय म्हणजे काय. पात्राभोवती नाही फिरत आहे, कथेमध्ये पात्र आहेत. आणि डेफिनेटली माझं पात्र अशा पोझिशनला आहे की ते बऱ्याच गोष्टी लीड करतं. एक ज्या पद्धतीने ती आपल्याला ट्रेलरमध्येही आता दिसते, म्हणजे मी त्याच्यापेक्षा पुढे बोलत नाही काही, पण ती एक काहीतरी कशाचं तरी शोध घेण्याचं काम चाललं आहे, त्यात ती बऱ्यापैकी लीड करणार आहे, त्यामुळे तिच्या हातात ती मशाल आहे. ट्रेलर आता प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्याही चर्चा होईल, त्यावरही प्रतिक्रिया येईलच. पण टीजर मी सुरुवातीलाही म्हटलं, त्या टीजरबद्दल बरंच बोललं जात आहे, तो कुत्रा श्वानासोबतचा जो सीन आहे तर त्याबद्दल सांग, कारण बऱ्याच गोष्टी ऐकल्या आहेत. म्हणजे तू स्वतः श्वानप्रेमी, म्हणजे प्राणीप्रेमी आहेस, आणि हां ते शूटिंग आमच्यासाठी डिफिकल्ट या करता होतं, कारण बऱ्याच जणांनी ज्यांना माहीत नाही आहे माझं प्राणीप्रेम, त्यांना असं वाटलं की भयंकर घाबरली असेल ना एवढा मोठा कुत्रा वगैरे, तर म्हणलं लागत नाही ते काय झालं की मला मुळात आवडतात प्राणी. तर ते थोडंसं उलट्या अर्थाने स्ट्रगल होतं त्यांच्यासाठी की प्राणी आणि मुक्ता लांब ठेवा आधी मुळात, कारण अदरवाईज ते शॉर्टकट झालं की काय झालं तुला काय वगैरे ते सगळं सुरू झालं की ते, कारण त्याला तो असा एक अकराळ विक्राळ कुत्रा दिसणं अपेक्षित होतं, जे की प्राणी दिसूच शकत नाही तसं मला वाटतं. म्हणजे वाघही आपल्याला भीती वाटते पण दिसतो क्यूटच, म्हणजे काय कसं, त्यामुळे ते त्याचा मग त्यांनी तो येऊन मला नाकाला चाटायला लागी वाजगी वगैरे हे सगळं न होता त्यांनी माझ्याकडे बघणं आणि मी घाबरणं अपेक्षित होतं, तर ते शूट करताना थोडं डिफिकल्ट गेलं ऑब्व्हियसली. कलाकारांसोबत केलेलं आहे असं प्राण्यासोबतचा तो सीन अर्थात त्याची, आणि असं कुत्र्याला घाबरण्याचा सिक्वेन्स म्हणजे हा चॅलेंजिंगच म्हणायला लागेल माझ्यासाठी, की मला असं नाही राहत की प्राणी बघले असं असं होतं ते, तर त्यामुळे त्याच्यात बराच वेळ गेला, पण अर्थात त्याला ते ज्या पोझिशनला हवं होतं जसं येणं अपेक्षित होतं तो हां हो ऍक्टर सॉलिड होते ते. मजा आली पण तेव्हा. नक्कीच उत्सुकता आहे मुक्ता कशा पद्धतीची तुझं पात्र असेल, हा चित्रपट असेल, कारण हायपरलिंक याच्याविषयी बोललं जातं, तर त्याबद्दलही थोडंसं सांग. हो हायपरलिंक म्हणजे आपण आता थोडंसं सांगितलं ना मी की एकाच टाईमलाईनमध्ये विविध ठिकाणी घडणाऱ्या घटना, ज्या घटनांचा शेवटी एकमेकांची सांगड घातली जाते आणि कथानक पुढे जातं, त्यामुळे या सिनेमात असे अनेक प्रसंग आहेत आम ॲक्टर्सचे की युनिट्स वेगवेगळी आहेत, की मला काही ॲक्टर्सचे काय सीन झाले ते माहीत नाही आहे. मी सिनेमा आता बघितला आहे, पण जेव्हा मी पहिल्यांदा बघितला तेव्हा मला उत्सुकता होती की अरे सुहास आणि ओंकारचं काही झालं आहे का, नाही हा नाही ते नाही दोघं, मग नंदू सर आणि सुहास अच्छा हे झालं आहे, मग पार्टे सर आणि यांचं काही झालं आहे का, मग त्यांचा काय कसं झालं आहे तो, असं आम्ही एकमेकांना विचारायचो की दोन इंटर कॉलेजेटच्या एकांकिका स्पर्धा कशी असतात की त्यांची कशी झाली रे एकांकिका, तसा तो सीन त्यांचा हां तोडला का बरोबर, हां आता इथे आपला बघायला पाहिजे असं एक, त्यामुळे साधारण एक पॅरलल जाणाऱ्या कथानकांचं किंवा अख्खे काही सिक्वेन्स होते बाहेरचे आउटडोर, की ते कसे करून आले हे कसे करून आले, आणि ते बघताना एकत्र सांगड घातली तेव्हा फारच इंटरेस्टिंग हे होतं, त्याचा टेक छान होता डिरेक्टर. त्या सगळ्याची सांगड गुंतागुंत आणि ही एंगेजिंग कथा बघणं अर्थात इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुला शुभेच्छा आणि आभार. थँक्यू. 24 जूनला रिलीज होतोय, तू बघशीलच ऑब्व्हियसली, पण सगळ्या प्रेक्षकांनाही माझी मनापासून कळकळीची विनंती की 24 जूनला थिएटरमध्ये रिलीज होती आहे, पॅन महाराष्ट्र फिल्म रिलीज होणार आहे, आणि थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखी फिल्म झाली आहे. तुम्हाला ट्रेलर बघूनही लक्षात येईल की त्याला एक 70 mm व्हिज्युअल ज्याला म्हणतात तसं व्हिज्युअल आहे, गोष्टीचा कथेचा विषयाचा आवाका जेवढा मोठा तितकीच मोठी फिल्म करण्याचा प्रयत्न केला आहे, एक जेन्युइन प्रयत्न आहे, त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल अशी मला खात्री वाटते. शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.